मी भाग्यश्री ढोंगे VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. ज्या शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली त्यांना तात्काळ कर्जमाफी द्या, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शासनाला मागणी. आरक्षण घालवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहेत, विजय वडेट्टीवार यांचा भाजपाला टोला. आणि पंतप्रधान सडक योजनेच्या रस्त्यासाठी कंत्राटदाराचा काळ्या मातीचा वापर, या घटनेने परिसरात नागरिकांकडून व्यक्त केला जातोय संताप. नंतर आता सविस्तर वृत्त. जिल्ह्यात पुरानंतर अनेक भागाचे सर्वेक्षण अद्याप झाले नाही आहे, तरी प्रशासनाने ज्या ठिकाणी जाणं शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन पंचनामे पूर्ण करावे आणि बाधितांना वेळेत मदत करावी म्हणून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ज्या शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे त्यांना संपूर्ण कर्जमाफी शासनाने जाहीर करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विदर्भ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी अजित पवार गडचिरोली दौऱ्यावर होते. यावेळी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली. दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी थांबून त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय, तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. गडचिरोलीपूर्वी त्यांनी शिवणी गावाजवळ बांधावर थांबून त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई कशी मिळणार या दिशेने प्रशासनाने कार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले. पूरग्रस्त भागातील सर्व यंत्रणा कोलमडून पडली आहे, त्यामुळे पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले होते त्यावेळेस त्यांना पण ब्रिजवरूनच पाहणी करावी लागली, कारण रस्ते सगळे बंद होते. आत्ता त्यातल्या त्यात थोडे थोडे रस्ते सुरू झालेले, अजून पण सिरोंच्याला जर जायचं म्हटलं तर 12 तास लागतात आणि त्याला पार तेलंगणामधनं तुम्हाला जावं लागतं. मधी बाबा अत्राम आमचा रोहित पवार असे काही सहकारी माझे गेलेले होते, रोहित कालच मला भेटून ते सगळं सांगत होता. परंतु आता गडचिरोलीच्या जवळच्या परिसरामध्ये हे सगळे आता 15-20 शेतकरी आहेत, ह्या सगळ्यांच्या जमिनी ह्या इथं पण आहेत, नदीच्या पलीकडे पण आहेत, आजूबाजूला आहे. तर त्यांना सगळं बारकाईनं विचारलं, कारण काय होतं आम्ही जर अधिकाऱ्यांशी बोलत असताना अधिकारी त्यांना जे योग्य वाटतं ते सांगतात, परंतु फील्डवर काम करणारा हा जो बळीराजा आहे, हा जो कष्टकार आहे, ह्याचं नक्की काय दुखणं आहे ते जर समजून घेतलं तर उद्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्या गोष्टी सगळ्या सभागृहामध्ये आम्हाला व्यवस्थितपणे मांडता येतील आणि त्याच्यातून आपल्याला काय ह्यांना आपण मदत केली पाहिजे हे सरकारला आम्हाला सांगता येईल. कारण सरकारने तिथं बसून नुसतं काही घोषणा करायच्याऐवजी आत्ताच सर्वांना विचारलं, एकालाही अजूनही तातडीची मदत झाली नाही, पंचनामे अजून झालेले नाही. फक्त त्यांचं आधार कार्ड माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं घेतलेलं आहे, दुसरा एक त्यांचा अर्ज घेतलेला आहे आणि कोतवालाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु जो पंचनामा समजा कुणाचा 9 एकर आहे, 5 एकर आहे, 4 एकर आहे, 2 एकर आहे, काही लोकांचं क्षेत्र नाही परंतु त्यांनी दुसऱ्याचं क्षेत्र करायला घेतलेले, असे वेगवेगळे प्रकार इथं झालेले आहेत त्यांच्या सोयीने. माणसाने जीवनात प्रामाणिकपणे काम केल्यास त्या कामाची पावती म्हणून एक ना एक दिवस ती कळत न कळत आपल्याला मिळत असते. याच म्हणीप्रमाणे दिग्रस तालुक्यातील श्री गणेश ढोले हे ग्रामसेवकपदी कार्यरत आहे. त्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यकाळात पारदर्शक पद्धतीने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समस्या ग्रामस्थांच्या सोडवल्या. त्यासोबतच शासनाने सुद्धा सर्व भान ठेवून त्यांनी उत्कृष्ट काम केल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी पांचाळ साहेब यांनी दखल घेऊन दिग्रस येथील ग्रामसेवक गणेश ढोले यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार बहाल करण्यात आलाय. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी पांचाळ साहेब यांनी दिग्रस येथील ग्रामसेवक गणेश ढोले यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला. यावेळी ग्रामसेवक गणेश ढोले यांच्यासोबत त्यांची पत्नी व मुलगी पुरस्कार घेताना उपस्थित होते. शासकीय कार्यालयात इमाने इतबारे निष्ठेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील शासन दखल घेत असल्याने
शासकीय कर्मचाऱ्यांचे निश्चित मनोबल वाढेल व निष्ठेने प्रत्येक अधिकारी कर्मचारी काम करेल. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ पांचाळ यांच्या उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार गणेश ढोले यांना दिल्याने जिल्ह्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे. व्हीके न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. ताई गोळवलकर महाविद्यालयात दरवर्षी पावसात वृक्षारोपण केले जाते, तीच परंपरा पुढे नेत यावर्षीही प्राचार्य प्राध्यापक व विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ताई गोळवलकर महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, बोटनिकल सोसायटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यालय आणि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश सिंगरू, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक्टर चंद्रमोहन सिंग, बोटनिकल सोसायटीच्या सचिव प्राध्यापिका स्वतंत्रता शर्मा, प्राध्यापिका शुभांगी खोब्रागडे यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय. राज्यातील विद्यमान शिंदे भाजप सरकार ओबीसी आरक्षण मिळवून दिल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत असून सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेले आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारच्या मेहनतीचे फलित आहे. उगाच आरक्षण मिळवून दिल्याचा डंका न पिटता ओबीसी आरक्षणाच्या वाटेत नेहमीच अडचण ठरणाऱ्या भाजपाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. आरक्षण घालवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे असं देखील ते बोलले. आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि पुन्हा एकदा ओबीसीवर अन्याय. 93 नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी वगळून निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. स्वतःची फाट थोपटणाऱ्या या सरकारने आम्ही तयार केलेल्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून ओबीसीला आरक्षण दिलं, त्यावेळेस मात्र पोळी भाजण्यासाठी म्हणून स्वतःची फाट थोपटून घेतली. काम आम्ही केलं आणि श्रेय घेण्याचं काम स्वतःचे बॅनर आणि होल्डिंग लावून आत्ताच्या विद्यमान सरकारने केले. खरे म्हणजे मेहनत करे मुर्गा आणि अंडा काय फकीर अशी काहीशी म्हण आहे, त्या म्हणीला अनुसरून या सरकारने पाठ थोपटून घेतली. आज जर सर्वोच्च न्यायालयाने 93 नगरपरिषदा ओबीसी शिवाय आरक्षणाशिवाय निर्णय दिला असेल तर या ओबीसीवर झालेल्या अन्यायाच्या पापाचे भागीदार कोण? म्हणून माझ्या मला एवढंच आता सांगायचं आहे, या 93 नगरपरिषदावर झालेला अन्याय आमचा पक्ष म्हणून आम्ही दूर करूच. त्यांना त्यांचा वाटा त्या त्या नगरपरिषदेमध्ये ओबीसीचा टक्क्याप्रमाणे आम्ही देऊ, त्यांना उमेदवारी देऊ, परंतु हे आरक्षण घालवण्यासाठी किंवा घालवलं गेलं याला मात्र फडणवीस शिंदे सरकार जबाबदार आहे हे मात्र जनतेने विसरू नये. हे असं आव्हानसुद्धा आमचं आहे की अशा ओबीसी विरोधी भूमिका घेणाऱ्या सरकारला या निवडणुकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनतेने धडा शिकवावा अशी आमचे आव्हान आणि विनंती मतदारांना असणार. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. हरित क्रांती व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत श्री नरेंद्र तिडके महाविद्यालय व वन विभाग रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरात विविध जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉक्टर संगीता टक्कामोरे यांनी हरित क्रांतीचे महत्त्व सांगून राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने दत्तक वृक्ष ही योजना महाविद्यालयात सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष अतिथी म्हणून रामटेक पार्श्वणीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर, नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी राजेश सवालाखे, बार्टीचे तालुका समन्वयक राजेश राठोड, वाईल्ड लाईफ चॅलेंजरचे संयोजक राहुल कोठेकर, वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक बी एन गोमासे, IQSC समन्वयक डॉक्टर श्रीकांत भोवते, NCCचे प्रमुख डॉक्टर बाळासाहेब लाड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत वृक्ष व पुस्तक देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य नरेश आंबेलकर यांनी केले. दिनबाई विद्यालय दिग्रस येथे दिनांक 26 जुलै 2022 रोजी सन 2022-23 या वर्षातील पहिल्या सत्रात वर्ग 8 ते 10 पालक शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर नक्षणे तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडारे हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक दुधे सर, पर्यवेक्षिका श्रीमती पेंदोर मॅडम, सूत्रसंचालन कायंदे सर, तर यावेळेस प्रामुख्याने श्री क्षीरसागर सर, मनवर सर, कुणकर सर, नगराळे मॅडम सह इतर शिक्षक सुद्धा उपलब्ध होते. सदर पालकांनी मांडलेल्या समस्यांविषयी यावर निराकरण कसे करावे यावर मुख्याध्यापक श्री दुधे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व क्षीरसागर सर व नगराळे मॅडम यांनी शिक्षक व पालकांचे संबंध कसे असले पाहिजे, आपल्या पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजे अशा उत्तम प्रकारे कार्यक्रम पार पाडण्यात आला. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. यवतमाळ मध्ये पंतप्रधान योजनेअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या रोड मध्ये चक्क मातीचा रोड बनवल्याचा प्रताप समोर आला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे. भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत देश हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. ना खाऊंगा ना खाने दुंगा या म्हणीचा उल्लेख करीत सतत आपल्या अमोघ वाणीतून भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सातत्याने आपल्या भाषणातून त्यांच्या वाणीद्वारे सांगण्यात येते. तसेच पंतप्रधान सडक योजना ही महत्वाकांक्षी योजना सुद्धा पूर्ण भारतभर राबवण्यात येते. पंतप्रधान सडक योजनेचे काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होत आहे. पंतप्रधान सडक योजनेचे काम यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यामध्ये धानोरा ते चिरकुटा या गावामध्ये 10 किलोमीटरचा रस्ता अंदाजे 6 कोटी रुपये एस्टिमेट नुसार मंजूर करण्यात आला आहे व सदर कंत्राटदार हा यवतमाळ येथील असून या कंत्राटदाराने तिवरी ते चिरकुटा धानोरा या गावामध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या सदर कामांमध्ये काळ्या सुपीक मातीचा वापर धानोरा ते चिरकुटा 10 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी केल्याने या रस्त्याची गुणवत्ता फार मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. पंतप्रधान सडक योजनेमध्ये सदर फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर काम चालू असताना कामाचे फलक सुद्धा लावणे बंधनकारक असताना फलक लावण्यात आले नाही. पंतप्रधान सडक योजना या बाबींकडे गावकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आदरणीय आहे, परंतु पंतप्रधान सडक योजनेमध्ये रस्त्यालगत टाकण्यात आलेले रस्ता करण्यासाठी काळ्या मातीचा वापर होत आहे. या कामामध्ये रस्त्याच्या कामामध्ये काळ्या मातीचा वापर झाल्याने रस्त्याला दिलेले नाव मोठे पण दर्शन खोटे असे झाल्याशिवाय राहणार नाही. सदर बाबीकडे गंभीर दखल देऊन कंत्राटदारांची कान उघडणी करावी. सदर काम पंतप्रधान कार्यालयाच्या तिजोरीतून होत असल्यामुळे ना खाऊंगा ना खाने दुंगा याला सुद्धा तिलांजली देऊन सदर कंत्राटदारांकडून हरताळ भाजण्याचे काम होताना दिसून येत आहे. सदर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष मोका पाहणी करून काम गुणवत्तापूर्वक दर्जाचे काम करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कार्यकर्ता अनिल राठोड तिवरी ते चिरकुटा प्रधानमंत्री सडक योजनेचे काम चालू असून हे काम निकृष्ट दर्जामुळे होत आहे. या कामावर मुरुम न टाकता माती टाकण्याचे काम चालू आहे. हे काम सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी. हे काम प्रधानमंत्रीचे आहे आणि प्रधानमंत्रीचा आम्ही पत्रकारसुद्धा आदर करतात. या कामाचं सर्व सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती. आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पालक कामावर गेले असताना 11 वर्ष चिमुकली तिच्या बहिणीसोबत घरी एकटी असायची. या चिमुकलीची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याची सर्वांना माहिती आहे. याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून काही काम असल्याचे सांगून चिमुकलीला घरी बोलवले. आधी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर सतत 1.5 महिने आपल्या इतर साथीदारांना बोलवून चिमुकलीवर अत्याचार सुरू होता. पोलिसांना याची टीप मिळाली. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना पाठवून या माहितीची शहानिशा केली आणि 10 ही नराधमा अटक केली.
केली आहे। घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने आई वडील मजुरीसाठी जातात। त्यावेळेस चिमुकली आपल्या बहिणीसोबत घरी एकटी असल्याने नराधमांनी तिला हेरले। तिला कामानिमित्त घरात बोलवून तिच्यावर सतत अत्याचार सुरू केला। या प्रकरणी मुख्य आरोपी रोशन कारगावकर वय वर्ष 29 हा चिमुकलीच्या घराशेजारीच राहतो। त्याची या चिमुकलीकडे वाईट नजर गेली आणि त्याने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले। रोशनची परिसरात चष्म्याची छोटी दुकान आहे। तसेच त्याला काही दिवसांपूर्वी उमरेड पोलिसांनी खुनाच्या गुणात बांधवी कलम 302 अंतर्गत अटक केली आहे। या खुनाच्या घटनेच्या तपासादरम्यान माहिती घेतली असता नराधम रोशनच्या या कृत्याची टीप पोलिसांना मिळाली होती। त्यावरून या पूर्ण घटनेचा छडा पोलिसांनी लावला। खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या रोशनचा तपास पोलीस करत होते। या दरम्यान त्याने घराशेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मात्र 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकाराची पोलीस तक्रार झाली नसल्याने या घटनेच्या पडताळणीसाठी पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना वेषांतर करून चौकशीसाठी पाठवले। त्यानंतर पोलीस तपासात या नराधमासह आणखी 9 जणांनी या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती उघड झाली। ही माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला। त्यानंतर पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपी व्यतिरिक्त आणखी 9 जणांना बुधवारी अटक केली। सध्या सर्व आरोपींना 30 जुलैपर्यंत PCR देण्यात आला आहे। तर VKBB मराठी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच। उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। तोपर्यंत बघत रहा VKBB न्यूज। नमस्कार।